सायन पनवेल मार्ग पर सीबीडी ब्रिज के मरम्मत का काम चल रहा है, जिससे 1 नवंबर से 6 नवंबर तक इस पुल पर पुणे की दिशा में गाड़ियां सिंगल लेन में चलाई जा रही है, जिसकी वजह से केवल लाइट व्हील को प्रवेश को अनुमति दी गई है। मुंबई पुणे मार्ग पर हेवी व्हीकल और लाइट व्हीकल का आना जाना शुरू रहता है, इसलिए पुल के खराब हुए रास्ते की मरम्मत का काम किया जा रहा है। इस काम के दौरान यहां पर यातायात का रास्ता बदल दिया गया है। हेवी व्हीकल्स को उरण फाटा से सीबीडी में प्रवेश बंद होने से इन्हें किले गांवठान मार्ग से सीबीडी आना पड़ रहा है। यहां पुल पर सिंगल लेन चलने से ट्रैफिक जाम की समस्या खड़ी हो गई है। इससे दिक्कतें वाहन चालकों और यात्रियों को उठानी पड़ रही है। तो वही पुल के इस्तेमाल को टालने का आवाहन ट्रैफिक कंट्रोल ब्रांच के उपायुक्त अरविंद सालवे ने कर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। पुलावर काम चालू आहे ना, एक सीबीडीचा जो पूल आहे जो मुंबईवरून पुण्याला जातो त्याचं एकच लाईन चालू आहे आणि त्याच्यावरून आपण हेवी ट्रॅफिक सोडतोय, परंतु जे फोर व्हीलर्स आहेत ना ते मध्येच आतमध्ये जाण्याचा जो प्रयत्न करतात त्याच्यामुळे पण बरेचदा ते ट्रॅफिक हे होते की जे लाईट व्हीकल्स आहेत त्यांनी कंपल्सरी खालून जायला पाहिजे आणि हेवी ट्रॅफिक वरून जायला पाहिजे। पण तसं पूर्णतः फॉलो नाही केल्यामुळे मग बरेचदा अडचण नियमच मोडता येत असं नाही, तर ते स्लो होतात, ते तिथे परत त्यांचे म्हणजे द्विधा मनस्थितीत राहतात ना ते। ओके, हे केलं तर हे होत नाही सर, काही वेळ त्यांना पनिश करणे आणि वेगळी गाडी लावणे, कारण मी नाही आपलं ट्राफिक नियम नक्कीच ब्रिजचं काम आहे। ओके, पण ते अर्धा अर्धा आपण यायला सांगितलं त्यांना म्हणजे एक लाईन चालू राहील, तर नाही तर पूर्ण जर त्यांनी ब्रिज बंद केला तर प्रॉब्लेम आला। नाही की जे लाईट व्हीकल्स आहे त्यांनी सीबीडी म्हणजे तो खालून जायला पाहिजे, हेवी व्हीकलला फक्त वरून जाऊ दिल्या पाहिजे, जेणेकरून हेवी व्हीकल ही पास मूव्ह होतील आणि लाईट व्हीकल्स ही पास मूव्ह होतील। आता वरच्या लाईन मध्ये जर लाईट व्हीकल्स गेले तर ते हेवी व्हीकलच्या मागे लागतात आणि त्याच्यामुळे ते स्लो होते वरती मुवमेंट। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयपाल के साथ योगेश पाटील की रिपोर्ट।